एक तारखेला तहसीलला आता आपण काय करतोय एक तारखेला ना हो यायचे किती वाजता त्यांचा हा प्रश्न सुटला का मराठा आंदोलन मराठा आरक्षणाचा किती आता धनतेवाणी म्हणजे समिती सभापती आहेत माजी सभापती भोसपूरकर साहेब आहेत बाजूला गोविंदराव फेसाडी जी आहेत ओबीसी चळवळीमध्ये काम करणारे रथयात्रेमध्ये प्रत्येक तालुक्यातून जिल्ह्याकडे जिल्ह्याकडून विभागीय विभागीय मराठवाडा पश्चिम महाराष्ट्र खान्देश प्रत्येक जिल्ह्यात ते जाणार आहे व कलेक्टर ऑफिस सर्वांकडे हजर प्रमाणपत्र द्यावं अशी आमची अजून याच्यामध्ये एक मागणी आहे नांदेड जिल्हा तर्फे ज्या पद्धतीनं मराठा समाजाला एक वेगळी कामगिरी त्यांनी जिल्हा कलेक्टर ऑफिसला केली होती तसं वेगळं सेक्शन नांदेड येथे पत्रकार परिषद घेण्याचा विषय म्हणजे आमचे नेते भुजबळ साहेबांनी काल पत्रकार परिषद घेऊन महाराष्ट्रभरात रथयात्रा काढणार आहे ओबीसीची मागण्यासंदर्भात आणि ओबीसीवर होणारा हा अन्याय या संदर्भामध्ये रथयात्रा निघणार आहे याची सुरुवात मराठवाड्यातून होणार आहे त्यामधल्या काही आमच्या मागण्या आहेत सुनील सुक्रेची नियुक्ती तात्काळ रद्द करावी आणि ज्या पद्धतीनं कुणबी सर्टिफिकेट दिल्या जात ते तात्काळ थांबवावं त्यामध्ये पारदर्शकता आणावी ही आमची मागणी आहे आणि यामध्ये एका समाजाची जनगणना न करता ही सर्व समाजाची जातनिहाय जनगणना हे आमची खूप दिवसाजुनी मागणी आहे. याच्यामध्ये ज्या पद्धतीनं मराठा समाजाला कलेक्टर ऑफिस असेल किंवा तहसील असेल त्यांना वेगळं कार्यालय करून दिलं त्या पद्धतीने हरकती प्रमाणपत्र घेण्यासाठी आम्हाला सुद्धा प्रत्येक तहसील कार्यालयामध्ये एक वेगळं सेक्शन करून द्यावा एक हॉल उपलब्ध करून द्यावा तिथे कर्मचारी द्यावे जेणेकरून आम्ही दिलेल्या हरकती प्रमाणपत्र ची नोंद व्हावी त्याचं रिसिव्ड आम्हाला मिळावं यासाठी हे करणं अत्यंत गरजेचं आहे म्हणून आम्ही आज ही प्रेस घेतलेली आहोत. येणाऱ्या 1 तारखेला जिल्ह्यामध्ये प्रत्येक तहसील कार्यालयामध्ये ओबीसीतून हरकती प्रमाणपत्र तहसीलदाराकडे आम्ही जमा करणार आहोत आणि हे आम्ही आज आवाहन करतो की जिल्ह्यामधला ओबीसीमधला प्रत्येक समाज प्रत्येक तहसील कार्यालयात जाऊन आपले हरकती प्रमाणपत्र जमा करा रस्त्यावरची आज रस्त्यावरची लढाई चालू आहे आणि न्यायालयीन लढाई सुद्धा आमची चालू आहे. आंदोलन होत आहेत धरणे होत आहेत प्रत्येक ठिकाणी. मी 1 तारखेला सुद्धा भोकरला उद्या मोर्चा ठेवला आहे त्या संदर्भात बैठक सुद्धा आहे म्हणजे रस्त्यावर लढाई सुद्धा चालू आहे आणि कोर्टामध्ये सुद्धा आमचे प्रत्येक विभाग वाईज आम्ही गेलेलो आहे. भुजबळ साहेबांचा दौरा कधी मराठवाड्यामध्ये फेब्रुवारीच्या पहिल्या हप्त्यामध्ये ते दौरा देतील त्या हिशोबाने आम्ही पूर्ण जिल्हावर करून करतो. छगन भुजबळ के अगुवाई में जो मीटिंग मुंबई में हुई है तो उसमें किस प्रकार का निर्णय लिया गया है? कल हमारे नेता भुजबळ साहब ने पत्रकार परिषद लेके जो होने वाले ओबीसी पे अन्याय हो रहा है और एक समाज के दड़पण में आके ये सरकार कुनबी सर्टिफिकेट दे रही है और ऊपर से सगे सोरे ये भी देने की तैयारी में इसे हमारा जाहिर विरोध. ये अगर ऐसा हुआ तो महाराष्ट्र में का पूरा ओबीसी समाज रस्ते पे है और उन्होंने जिस प्रकार के मोर्चे निकाल रहे उससे कहीं गुना मोर्चा ओबीसी निकालेंगे रस्ते पे आएंगे. इसलिए सरकार ने किसी एक समाज के दर्पण में आना नहीं चाहिए और इस प्रकार का सर्टिफिकेट बांटना नहीं चाहिए. आने वाले 1 तारीख को पूरे जिले में हर तहसील कार्यालय में हमारा पूरा ओबीसी समाज हरकती प्रमाण पत्र जमा करने वाला है. हर तहसील कार्यालय में पूरे जिले के 16 तालुके में हर कलेक्टर अपने रथ यात्रा के बारे में बताया तो इसका नियोजन कैसे है? रथ यात्रा
आने वाले फरवरी के पहले वीक में शेड्यूल आएगा। शेड्यूल आने के बाद हर ओबीसी समाज, हर गांव में से लोग बाहर आएंगे, बच्चे, महिला, पुरुष सब लोग बाहर आके रथयात्रा में शामिल होंगे। और ये लड़ाई जो रास्ते पे की हुई है, इससे कहीं गुना ज्यादा रथयात्रा में समाज हमारा शामिल। पत्रकार परिषद घेतली, त्यामध्ये प्रमुख काय मागण्या आहेत, येणाऱ्या 1 तारखेला 1 फेब्रुवारीला हरकती प्रमाणपत्र प्रत्येक तहसील कार्यालयामध्ये आणि कलेक्टर ऑफिसला प्रत्येक ओबीसी समाजातल्या समाज बांधवांनी जमा करावे। आणि फेब्रुवारीच्या पहिल्या वीकमध्ये आमचे नेते छगन भुजबळ साहेब हे महाराष्ट्रभराच्या रथयात्रेच्या माध्यमातून दौरा करत आहेत, त्याची सुरुवात मराठवाड्यातून होणार आहे, त्यासाठी सुद्धा मी पत्रकार परिषद घेतली आहे। हे प्रत्येक निवेदनाची कॉपी प्रत्येक मतदारसंघाच्या आमदाराकडे सुद्धा देण्याचे आव्हान आम्हाला त्यांनी केलं आहे। हे आव्हान आम्ही प्रत्येक जिल्ह्यातील ओबीसी समाजातल्या सर्व कार्यकर्ते नेत्यांना आम्ही करण्यासाठी आणि जात निहाय एका समाजाची जनगणना करण्याशिवाय प्रत्येक समाजाची जात निहाय जनगणना करावी ही मागणी आमची प्रमुख मागणी आहे। खूप दिवसाकाळची मागणी आहे की जनगणना झाली पाहिजे ओबीसी समाजाची, ती मागणीसुद्धा व्हावी। ह्या तुम्ही काही मागण्याकरता आम्ही आज इथं प्रत्येक परिषद घेतली। या ठिकाणी आमचे ओबीसीचे जिल्ह्याचे नेते व आमचे सर्व ओबीसीचे प्रमुख मार्गदर्शक, आमचे नेते महाराष्ट्राचे छगनरावजी भुजबळ साहेबाच्या काल ज्यांनी जे आवाहन केलं आहे त्या आव्हानाचा प्रतिसाद म्हणून नांदेड जिल्ह्यातील तमाम तालुक्यात हरकती म्हणून उद्या 1 तारखेपासून आम्हाला हरकती घ्यायचं आहे आणि ते सर्व समाजनेही हरकता देणार आहोत, तहसीलला असो, कलेक्टर ऑफिसला असो। आणि येणाऱ्या तारखेमध्ये आमचे नेते छगनरावजी भुजबळ साहेब रथयात्रा काढणार आहेत, तर हे रथयात्रा नसून संघर्ष यात्रा आहे। जे आमच्या ओबीसीवर अन्याय झालेला आहे त्या अन्यायाला वाचा फोडण्यासाठी मराठवाड्यातून नांदेड जिल्ह्यातून ही रथयात्रा येणार आहे। त्या रथयात्रेचं सर्वांनी ओबीसी समाजाने पुरेपूर त्याच्यात सामील व्हावं आणि आपल्या हरकती तहसीलला, कलेक्टर ऑफिसला दाखल कराव्या ही मी सर्व ओबीसी समाजाला नम्र विनंती करतो।